महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 बिगुलाचा वाजलेला आहे, त्यामुळे सर्वजण आता जोरदार तयारीला लागलेले आहेत। अशातच या पार्श्वभूमीवरती भाजपानं त्यांच्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली, त्यानंतर मनसेने सुद्धा त्याचे 2 उमेदवार जाहीर केले आणि आज शेकापनं म्हणजे शेतकरी कामगार पक्षानं त्यांचे 5 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। ज्यावेळेस महायुतीमधील भाजपाने 99 उमेदवारांची यादी जाहीर केली, त्यावेळेस अजित पवार सुद्धा रात्रीपर्यंत त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर करतील अशी शक्यता वर्तवली जात होती। अजित पवार त्यांच्या पहिल्या यादीमध्ये 30 ते 35 जणांची उमेदवारी जाहीर करतील असं म्हणलं जात असतानाच अचानक अजित पवार यांनी उमेदवाराची यादी जाहीर न करता एबी फॉर्मचं वाटप केल्याचं समोर आलं आहे। हो, अजित पवार यांनी एबी फॉर्मचं 17 उमेदवारांना वाटप केल्याचं चित्र समोर आलेलं आहे, त्यामुळे आता सर्वत्र चर्चेला उधाण आलेलं आहे। हे एबी फॉर्म मिळालेले 17 उमेदवार कोण आहेत याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया। प्रथमतः आपण एबी फॉर्मचं वाटप ज्या ज्या उमेदवारांना झालेलं आहे त्या उमेदवारावरती एक दृष्टिक्षेप टाकूया। अजित पवार यांनी एकूण 17 जणांना एबी फॉर्मचं वाटप केल्याचं समोर आलेलं आहे। यामध्ये संजय बनसोडे यांना उदगीर मधून उमेदवारी दिल्याचं बोललं जाते, संजय बनसोडे यांना एबी फॉर्म दिला गेलाय असं म्हणलं जाते आणि संजय बनसोडे हे उदगीर मधील विद्यमान आमदार देखील आहेत। त्यानंतर चेतन तुपे यांना हडपसर मधून तिकीट दिल्याचं बोललं जाते, त्यांना सुद्धा एबी फॉर्मचं वाटप केलं गेलंय आणि चेतन तुपे हे हडपसर मधील विद्यमान आमदार आहेत। तिसरे आहेत सुनील टिंगरे, सुनील टिंगरे हे वडगाव शेरीतील विद्यमान आमदार असून त्यांना परत एकदा वडगाव शेरी मधून उमेदवारीचा फॉर्म दिल्याचं बोललं जाते। सुनील टिंगरे यांनी यांची समाजामध्ये चांगली ओळख आहे, त्यांची लोकांमध्ये चांगलं प्रस्थ आहे, त्यामुळे सुनील टिंगरेसाठी ही निवडणूक सोपी असल्याचं बोललं जाते। त्यानंतर दिलीप वळसे पाटील, दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांच्या अत्यंत जवळचे व्यक्तिमत्व, पण अजित पवारांसोबत गेल्यानंतर मात्र सगळ्यांच्या भुवया एकदम उंचावलेल्या होत्या। अशा दिलीप वळसे पाटील यांना आंबेगाव मधून उमेदवारी दिली गेलेली आहे, ते आंबेगावचे विद्यमान आमदार आहेत। त्यानंतर पाचवं नाव आहे दौलत दरोडा, दौलत दरोडा हे शहापूर मधले विद्यमान आमदार असून त्यांना परत एकदा शहापूर मधून उमेदवारी दिली गेलेली आहे। त्यानंतर सहावं नाव आहे राजेश पाटील यांचं, राजेश पाटील हे चंदगड मधील विद्यमान आमदार असून त्यांना चंदगड मधील परत एकदा उमेदवारी दिली गेली आहे। सातवं नाव आहे दत्तात्रय भरणे यांचं, दत्तात्रय भरणे हे इंदापूर मधील विद्यमान आमदार असून ते गेली 2 टर्म तिथले आमदार म्हणून राहिलेले आहेत। त्यानंतर आठवं नाव आहे आशुतोष काळे यांचं, आशुतोष काळे हे सुद्धा कोपरगाव मधील विद्यमान आमदार असून ते यावेळेस त्यांना कोपरगाव मधलीच उमेदवारी दिली गेलेली आहे। त्यानंतर नववं नाव आहे हिरामन खोसकर यांचं, हिरामन खोसकर यांना सुद्धा इगतपुरी मधून आमदारकी इगतपुरी येथून उमेदवारी दिली गेलेली आहे। त्यानंतर नरहरी झिरवळ यांना दिंडोरी येथून उमेदवारी दिली गेलेली आहे। त्यानंतर पुढचं नाव आहे 11वं छगन भुजबळ यांचं, छगन भुजबळ हे येवल्यामधून 2004 पासून निवडून येत आहेत, त्यामुळं ते येवल्यातील विद्यमान आमदार असून त्यांना यावेळेस सुद्धा येवल्यामधूनच उमेदवारी दिली गेलेली आहे। छगन भुजबळ छगन भुजबळ यांच्या पुढे मात्र सध्या ह्या वर्षी मोठं आव्हान असणार आहे, ते म्हणजे जरांगे पाटील यांचं, कारण ओबीसी विरुद्ध मराठा हे जे सध्या पेटलेलं आहे या मधून त्यांना छगन भुजबळ यांना जरांगे पाटलांचं मोठं आव्हान असल्याचं बोललं जाते। त्यानंतर 12वं नाव आहे भरत गावित यांचं, भरत गावित या नंदुरबार मधून त्यांना उमेदवारी दिली गेलेली आहे। त्यानंतर 13वं नाव आहे बाबासाहेब पाटील यांचं, बाबासाहेब पाटील हे अहमदपूर येथील विद्यमान आमदार असून त्यांना याही वर्षी तेथून उमेदवारी दिली गेलेली आहे। त्यानंतर 14वं नाव आहे नितीन पवार यांचं, नितीन पवार हे कळवण येथील विद्यमान आमदार असून त्यांना कळवण मधूनच यावेळेस उमेदवारी दिली गेलेली आहे। त्यानंतर 15वं नाव आहे इंद्रनील नाईक यांचं, इंद्रनील नाईक हे पुसद मधील एक विद्यमान आमदार असून त्यांना पुसद मधूनच याही वेळा उमेदवारी दिली गेलेली आहे। त्यानंतर 16वं नाव आहे अतुल बेंडके यांचं, अतुल बेंडके हे जुन्नर मधले आमदार असून त्यांना जुन्नर मधूनच परत एकदा उमेदवारी दिली गेलेली आहे। त्यानंतर 17वं नाव आहे राजेश विटेकर यांचं, राजेश विटेकर यांना परभणी मधून उमेदवारी दिली गेलेली आहे।
हे आहेत 17 AB4 मिळालेल्या उमेदवारांची नावं, पण याच्यामध्ये अजून दोन नावं घेतली जात आहेत, ते म्हणजे बाळासाहेब अजवे यांचं. बाळासाहेब अजवे यांना आष्टी मधून उमेदवारी दिल्याचं आणि त्यांना सुद्धा एबी फॉर्म दिल्याचं बोललं जाते. आणि दुसरं नाव आहे यशवंत माने यांचं, की जे मोहोळचे विद्यमान आमदार असून त्यांना सुद्धा एबीचा फॉर्म दिल्याचं म्हणलं जाते. म्हणजेच यशवंत माने यांना सुद्धा मोहोळ मधून याही वर्षी उमेदवारी दिली गेल्याचं बोललं जाते. तर ही आहे एबी फॉर्म मिळालेल्या उमेदवारांची यादी. म्हणजे यामध्ये या उमेदवारांना कुठल्या भागातून उमेदवारी दिली गेलेली आहे त्याचा आपण एक दृष्टिक्षेप थोडक्यात पाहिला. आता आपण जाणून घेऊया की एबी फॉर्म म्हणजे नेमकं काय. निवडणूक प्रक्रियेत एबी फॉर्मला अनन्यसाधारण महत्व आहे, कारण यामुळेच संबंधित उमेदवार हा एबी फॉर्म देणाऱ्या पक्षाचा अधिकृत उमेदवार समजला जातो आणि त्याला संबंधित पक्षाचे अधिकृत चिन्ह देखील दिले जाते. आता एबी फॉर्म असं एकत्रित जरी म्हणलं गेलं असलं तरी एबी हे वेगवेगळे फॉर्म आहेत. म्हणजे ए असा एक वेगळा फॉर्म आणि बी नावाचा एक वेगळा फॉर्म. म्हणजे ए आणि बी असे स्वतंत्र दोन वेगवेगळे फॉर्म असतात आणि त्यांना एकत्रितरित्या एबी फॉर्म म्हणलं जातं. ये फॉर्म हा पक्षाची मान्यता आणि चिन्ह यासाठीचा महत्वाचा अधिकृत दस्तऐवज आहे आणि यावरती पक्षाचे तिकीट वाटपासाठी अधिकृत केलेल्या व्यक्तीची स्वाक्षरी असते. तर बी फॉर्म हा अधिकृत उमेदवारा संदर्भातील दस्तऐवज आहे. बी फॉर्म वर पक्षाच्या अधिकृत उमेदवारासह पक्षाने सुचवलेल्या आणखी एका उमेदवाराचं नाव असतं. म्हणजे पहिल्या उमेदवाराला जर काही कारणास्तव त्याचं उमेदवारी रद्द करण्यात आली तर दुसरा उमेदवार त्या जागी निवडणूक लढवू शकतो. त्यामुळं एका उमेदवाराच्या खाली दुसऱ्या उमेदवाराचं नाव बी फॉर्म मध्ये लिहिलेलं असतं. तर ही झाली एबी फॉर्म बद्दलची माहिती आणि अजित पवारांनी एबी फॉर्म दिलेल्या 17 उमेदवारांची आपण नावे आणि त्यांच्या मतदारसंघाबद्दल आपण जाणून घेतलेलं आहे. तर तुम्हाला या मतदारसंघाबद्दल या नावाबद्दल काय वाटतंय? अजित पवार परत एकदा या जागांवरती ते निवडून येतील का, किंवा त्यांच्या उमेदवार त्या जागेवरती निवडून येतील का, याविषयी तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की कळवा. कारण हे जे 17 उमेदवार आहेत ते त्या ठिकाणचे विद्यमान आमदार असून त्यांना ही निवडणूक कदाचित सोपी सुद्धा जाऊ शकते. कारण विद्यमान आमदाराला हरवणं हे एवढं सोपं नसतं. त्यामुळं अजित पवार यांचा हा मोठा कमबॅक असू शकतो का, कारण लोकसभेमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात हार पत्करावी लागली होती. त्यामुळं ही अजित पवारांसाठीची प्रतिष्ठेची लढाई आहे. त्यामुळं अजित पवारांचे हे उमेदवार निवडून येतील का याबद्दल तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.